आज 12 मार्च यशवंतराव बळवंतराव चव्हाण नव महाराष्ट्राचे शिल्पकार यांची जयंती, त्यानिमित्ताने कराड ही यशवंतरावांची कर्मभूमी, जन्मभूमी आणि यशोभूमी सुद्धा. स्वकर्तृत्वावर विश्वास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं ज्यांचा आदर्श कायम समोर ठेवावा असं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजेच यशवंतराव. सुरुवातीला केलेली देशाची सेवा, त्यामुळे 9वीच्या वेळी भोगलेला तुरुंगवास, नंतर मेहनतीने मॅट्रिक होऊन पुढे वकिली करणारे यशवंतराव, नंतर पुन्हा कुटुंबापासून झालेली ताटातूट, पुन्हा एकदा तुरुंगवास, अशातच थोरल्या बंधूंचं झालेलं निधन, गाठभेट तर नाहीच नाही. अशावेळी कर्तृत्वावर मिळालेली आमदारकीची संधी आणि पहिल्याच झटक्यात जॉईंट सेक्रेटरी म्हणून झालेली निवड आणि पुढे मुख्यमंत्री ते थेट उपपंतप्रधान पदापर्यंत मारलेली मजा. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्र गाडा न चले, खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. महाराष्ट्राचा देशाला केवढा आधार आहे याचं वर्णन करणाऱ्या सेनापती बापटांच्या कवितेच्या या ओळी त्या सार्थ केल्या यशवंतराव चव्हाणांनी. परकीय आक्रमणाच्या वेळी देश संकटात असताना हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात त्यांनी मानाचा तुरा रोवला. महाराष्ट्राचं हे नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय पद भूषवणारं शोभेचं बाहुलं नव्हतं, तर हा नेता होता खराखुरा विचारांचा सह्याद्री होता. यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केलं होतं, तर काही काळ ते भारताचे संरक्षण मंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते, उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही त्यांची साहित्य संपदा आहे. इसवी सन 1956 स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर म्हणजेच 1 मे 1960 नंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इसवी सन 1962 चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षण मंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरित्या भूषवली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी वेगवेगळ्या योजना देखील राबवल्यात. यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादींशी निगडीत आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी कृषी विषयक विचार मांडताना शेतीच्या मालकी हक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते जमीन कसणारा शेत जमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे, म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा 1 ते 2% जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे, अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे आणि शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे आणि नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केलं पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषी शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे असे मत त्यांनी मांडले होते. यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते, म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविला जाईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लॅनची कल्पना मांडतात. भारतासारख्या कृषीप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्व फार उपयुक्त ठरतात असं त्यांचं मत होतं. अशा या थोर विभूतीस मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.